मोठ्या संकटातून सुटल्यासारखं वाटतंय ना? हो ना, रूपाताईच्या लग्नाच्या वाढदिवसाला हे सगळं सुरू झालं होतं आणि आज कुठे संपलंय, पण ह्या एवढ्या दिवसात आपलं काय झालंय हे आपल्यालाच माहित. हो ग बाई, काय काय नाही पाहावं लागलं आपल्याला. माणसांची बदलती रूप, आपल्या रुपालीची कट कारस्थानं. हो, पण त्यात बंटीजींच्या मनातलं स्वप्नालीचं स्थानही आपल्याला कळलं. पण सासूबाई, शेवटपर्यंत तुम्ही हार मानली नाहीत म्हणूनच आपण जिंकलोय. अगं, आज आपण जिंकलोय म्हणून कौतुक, नाहीतर लढाई काही सोपी नव्हती. जिंकता जिंकता सतत हरल्याचा भास व्हायचा. मग त्या क्षणी मी स्वप्नालीचा चेहरा समोर आणायचे आणि मग स्वतःलाच सांगायचे, स्वप्नालीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, असं हरून चालणार नाही. तुला सांगते कल्याणी, या प्रकरणात जर मी हरले असते ना, तर मी स्वतःला कधीही माफ करू शकले नसते. या स्वप्नाली मिश्रा. काय बाई, झालं ना तुझ्या मनासारखं? अभिनंदन स्वप्नाली. सासूबाई, पण हे सगळं फक्त तुम्हा दोघींमुळे शक्य झालंय. पुऱ्या, आता आमचे आभार मानणं बंद कर. बरं, मला सांग, जावई बापू कुठे आहेत? ते खाली आहेत, जे समीर आणि रोहित भाऊजींबरोबर गप्पा मारताय. वा कल्याणी, अगं गेल्या काही दिवसात जे काही घडलं त्यात या बंटीजींनी पण दोन घास सुखाचे खाल्लेले नाहीये. आज इथून जेवल्याशिवाय त्यांना पाठवायचं नाही बरं का? हो सासूबाई, त्यांच्या जेवणाचं मी बघते. आलेच. बस